रिपब्लिकन सेना दक्षिणचे नवनिर्वाचित अध्यक्ष आदरणीय अनिल शिर्शे यांचा कंधार येथे करण्यात आला सत्कार. गेली 20 वर्षापासून आंबेडकर घराण्याचा कार्यकर्ता म्हणून मुखेड शहरातून मुखेड तालुक्यात मी भारिप बहुजन महासंघ सरदे नेते बाळासाहेब आंबेडकर भारिपचा एक युवा शहराध्यक्ष युवा तालुकाध्यक्ष म्हणून या पदावर काम केलेलं आहे. त्यानंतर 2011 रिपब्लिकन सेना सरसेना आंध्रासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार रिपब्लिकन सेनेचा युवा जिल्हाध्यक्ष म्हणून मी त्या ठिकाणी 2011 नांदेड जिल्हाध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी संबंध 16 तालुके मी त्या ठिकाणी सरसेना आंध्रासाहेबांच्या आदेशानुसार काम केलेलं आहे. आणि त्याही पलीकडे 2018 माझ्या कामाची दखल म्हणून त्या ठिकाणी नांदेड दक्षिण जिल्हाध्यक्ष म्हणून माझ्यावर जबाबदारी सोपिली होती. आणि ते सुद्धा मी चांगल्या पद्धतीनं नांदेड जिल्हा दक्षिण हे उमरी धर्माबाद बिलोली देगलूर मुखेड नायगाव कंधार लोहा ही 8 तालुक्यामध्ये मी सातत्यानं जाऊन त्या तालुक्यातले जे काही प्रश्न असतील समाजावर होणारे अत्याचार आणि जनतेचे जे काही कामं असतील ते मी रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून सोडवण्याचं काम या ठिकाणी आपले ॲडव्होकेट सोनकांत साहेब असतील जुंजळे साहेब असेल ॲडव्होकेट आमचे राहुलजी सोनकांत साहेब या ठिकाणची भारिप बहुजन महासंघ आताची वंचित बहुजन आघाडी समता सैनिक दल भारतीय बौद्ध महासभा ज्या काही बाबासाहेबांनी स्थापना केलेल्या संस्था असेल संघटना असेल त्या संघटनेशी माझं अतिशय जवळचं नातं आहे. कारण मी एकनिष्ठ आंबेडकर घराण्यासोबत गेली 20 ते 21 चालत मी एकनिष्ठ म्हणून काम करत आहे. पण त्याच कामाची दखल घेऊन परत एकदा सरसेना आंध्रासाहेब आंबेडकर यांनी माझ्यावर परत एकदा विश्वास टाकलेला आहे. आणि त्या कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित असणारे आमचे मराठवाड्याचे अध्यक्ष रिपब्लिकन सेना मराठवाडा अध्यक्ष मिलिंदभाऊ बनसोडे रिपब्लिकन सेना जिल्हा सचिव श्रीपती ढोले सर होते रिपब्लिकन सेनेचे युवा महाराष्ट्राचे अध्यक्ष किरणभाऊ घोंगडे त्यानंतर आमचे मराठवाडा ज्यांची सचिवपदी निवड झाली आमचे ॲडव्होकेट सोनकांतसाहेब होते आमचे कंधार तालुका अध्यक्ष जुंजळेसाहेब पण होते आणि त्या ठिकाणची सर्व नांदेड जिल्ह्याची सर्व टीम त्या ठिकाणी उपस्थित होती. म्हणून मी या प्रसंगी कंधार या भागामध्ये ज्या ठिकाणी आमचे तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट सोनकांतसाहेबांनी जे माझा सत्कार समारंभ कार्यक्रम आयोजित केला आहे म्हणून मी या प्रसंगी रिपब्लिकन सेना असेल वंचित बहुजन आघाडी असेल भारतीय बौद्ध महासभा असेल ज्या काही बाबासाहेब स्थापना केलेल्या सर्व संघटनेचं मी आभार व्यक्त करतो. इथं थांबतो. जय हिंद.